पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून चिखले स्थानकासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी करण्यात येत आहे. पुलाच्या 4 पैकी 3 गर्डरची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. मार्च अखेर शेवटचा गर्डर उभारून पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती MRVCच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले. पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आत्तापर्यंत 47% दुहेरी मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे प्रकल्पाअंतर्गत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील चिखले स्टेशनसाठी रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी करण्यात येत आहे. पुलाच्या 4 पैकी 3 गर्डरची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान पनवेल ते कर्जत दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉरसाठी 61 मीटर अप रेल्वे मार्गिका आणि डाऊन रेल्वे मार्गिकासाठी गर्डर उभारणी करण्यात येणार आहे.